चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त आपण या ठिकाणी वक्तृत्व भाषण यासाठी सादरीकरण करणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीची माहिती पाहणार आहोत बालदिन पंडित नेहरू देशाच्या प्रगतीचे आम्ही आहोत आधार आम्हीच करू या देशाचे स्वप्न साकार चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक प्रखर देशभक्त एक महान राजकीय नेता मुलांवर खूप प्रेम करणारा बालप्रेमी मूल आणि गुलाब फुल प्रिय असणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी भारतातील अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि आई स्वरूपा राणी नेहरू होत्या पंडित नेहरूंचा जन्म अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले पंडित नेहरू स्वतः श्रीमंत असले तरी त्यांनी भारतातील दारिद्र्य नष्ट करण्याचा ध्यास घेतला स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले त्यांनी भारतातील शेतीचा विकास केला त्यांनी भारतात मोठमोठे कारखाने काढण्यास मदत केली याचबरोबर पंडित नेहरू यांच्यावर गांधीजींच्या चळवळीचा फार मोठा परिणाम झाला म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली एकोणीसशे तीसच्या दांडी यात्रेत ते सहभागी झाले होते एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव लढ्यातही ते आघाडीवर होते त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण आणि शैक्षणिक धोरण यासारखी काही यशस्वी धोरणे स्थापन केली भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला भारताच्या संविधान सभेत, नियतीचा प्रयत्न नावाचे भाषण देणारी ही तीच व्यक्ती होती अशा या महान प्रामाणिक यशस्वी प्रिय राजकरणी पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायची त्यांचे मुलावर खूप प्रेम होते लहान मुले आ आवडीने त्यांना चाचा म्हणायचे ते मुलात मूल होऊन रमायचे म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात आजच्या बालदिनानिमित्त मातृभूमीसाठी आणि समाजातील दुर्बल घटकासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तीला नतमस्तक होऊन मी माझे दोन शब्द संपविते धन्यवाद तर बालमित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पॉज करून तुम्ही निबंध किंवा वक्तृत्वासाठी हे लेखन लिहून घेऊ शकता आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका थँक्यू